माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्या येवला लासलगाव मतदारसंघात जबरदस्त मोठा धक्का बसलाय. एकेकाळचे भुजबळांचे खंदे समर्थक राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस माणिकराव शिंदे यांनी छगन भुजबळांच्या विरोधात जाऊन शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांना पाठिंबा देत संभाजी पवारांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं. येवल्यात ज्याप्रमाणे 2004 साली भुजबळांना आणलं तसंच 2019 साली निवडणुकीत पराभूत करून पाठवणार असा निर्धार माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केला. मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी 2-3 दिवस विचार विनिमय करून जो निर्णय घेतलेला आहे तो युतीचे उमेदवार संभाजी पवार यांना पाठिंब्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय मी खूप विचारपूर्वक घेतलेला आहे. मी राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आहे किंबहुना पवार साहेब शरदरावजी पवार आणि अजितदादा यांचे आमच्या परिवारावर खूप मोठे असे उपकार जरी असले तरी परंतु स्थानिक परिस्थिती जी निर्माण झाली ती बघता या मतदारसंघामध्ये बदल हवा आहे हा जनतेचा विचार आहे तो ऐकून मी या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे संभाजी पवार यांना पाठिंबा व्यक्त केला आहे आणि हा पाठिंबा व्यक्त करत असताना मी निश्चितपणे शिवसेनेच्या स्टेजवर जाऊन देखील संभाजीराजेंचा प्रचार करणार आहे आणि माझं एकच धोरण आहे त्या 2004 साली मी भुजबळांना येवल्यामध्ये निमंत्रित करत आणलेलं आहे तर 2019 ज्यावेळेस भुजबळ साहेब या निवडणुकीमध्ये पराभूत होतील त्यावेळेस देखील पेपरची हेडलाईन भुजबळांना माणिकरावनी परत पाठवलं हीच असली पाहिजे या दृष्टीने माझे सर्व कार्यकर्ते कामाला लागणार आहे कारण भुजबळांनी माणिकरावचा या निवडणुकीतील परिणाम शून्य आहे असं जे म्हटलं तर ते शून्य एखाद्या संख्येपुढे लागलं तर एका पुढे एक एक वाढत गेलं तर ते लाखावर जाऊ शकतं हे दाखवून द्यायचं आहे आणि ती जिद्द ठेवूनच या ठिकाणी मी संभाजी पवारांना पाठिंबा. न्यूज रिपोर्टर संतोष पटाव, एस9 मीडिया, येवला.